भावान्नो तुम्ही खूप वेळाचे उणाचे मला त्याची पूर्ण जाणीव आहे. मला यायला पण उशीर झाला तरीही आपण कडक उन्हात बसूनच आहे. मी आपल्या नगरीचा तुमची बडबड पण करता का? अरे तुमचं आरक्षण मिळालं तरी आडा चालू तुमचा बंद करा. एक मिनिटात सगळा आवाज बंद झाला पाहिजे. खाली बसा वर बसा एवढंच चालू आहे. इथं मराठा समाजाला गोरगरिबाला आरक्षण पाहिजे त्यासाठी इथं उन्हात तळपत बसले ते आपली बडबड कायमची बंद करा. तुम्हाला हात जोडून सांगतो, हात जोडायला लावू नका. माझे मायबाप मराठी उन्हात आहेत. फक्त आरक्षणाची वेदना घेऊन तुम्ही उन्हात, तुम्ही कडक उन्हात, मी ही उन्हात येणार. मी सावली उभा राहणार नाही. खाली सरका तुम्ही, दिसतो ना तुम्हाला मी? नाही दिसलं, नाही दिसलं, होऊन जाऊ द्या. आरक्षण मिळू तर आता तुम्ही खाली बसा. फक्त तुम्ही डायरेक्ट खाली बसा, वर कुणी बसू नका, बसा खाली. नाही तर मग मी याच्या पेक्षा खाली उतरा, डायरेक्ट मध्ये जाईन तिथं. इथं खुर्ची फिरची महत्वाची नाही. मला खुर्ची फिरली ती बघा. खुर्ची नाही पाहिजे, मराठ्यांना आरक्षणच पाहिजे. एकोणतीस ऑगस्ट पासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला. खाली बसान वर बसान, खाली बसान वर बसा, एवढाच घोळ चालू आहे. ज्याला खाली बस म्हणा ना ते जास्त उभा राहते. खाली बस म्हणलं की एक मिनिटात खाली बसलं पाहिजे. इतक्या बार आरडावाडा लावायलाच नाही पाहिजे, कारण आपण सगळे खानदानी मराठ्यांच्या आवलादीचे, आपण एक देवाचे लोक आहेत सगळे. त्यात काय उभं राहू नये त्याचं, खाली बसू नये त्याचे. आता तुम्ही उन्हात म्हणल्यावर मी बी उन्हात आहे. आता रक्त बराबर करे म्हणून सरसकट मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र पाहिजे. सरसकट आमचं रक्त एक आहे. तुम्ही जर खाली टेकले तर बरं होईल. मग सगळे चालू राहिले त्याका त्याका काय नाही होत. जे होईल ते होईल. घडी बरं बसा. लय मोठी डॉक्टरची टीम येईल, काय अडचण नाही. बसा खाली, बसा खाली, बसा. आरडा आरडा करू नका. आता इकडचे सगळे शांत बसा. नाही नाही, पत्रकार खाली बसल्यावर. अरे येवल्यातले ही विराट संख्या दाखवे कोण येऊ बस पाहिजे. झालं का तुमचं? नाही खाली नाही का बसायचं? ऐकायचं नाही बा काय येऊ. ज्यांनी ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ते लोक आरक्षणात गेले. ज्यांनी ज्यांनी आरक्षण समजून घेतलं नाही ते आरक्षणात गेले नाही. ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ते रातचेच आरक्षणात गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नोकऱ्याला लागले. आपण आता पहिलं आरक्षण समजून घ्यायचं. आपण नुसता आता आरडाओरडा नाही करायचा. आपल्या लेकरा बाळांचं आता कल्याण करायचं. जे खातेत ना त्याच्याकडून आपलं आरक्षणच माघारी घ्यायचं. आता सुट्टीच नाही. 29 ऑगस्टला आंतरवाडीत लढा सुरू झाला. मामा राऊंड आहे, मग काढू आपण दोघंच फोटो काढू. लेवाडू खाली बसा. नका आरडायला मागच्या मागच्या आपलाच आपलाच भाऊ आहे ना. तुम्ही असं झालं की आणखीन असं होतंय. आता तुम्ही आणखीन टेकाना बा खाली टेकाना. तुम्हाला म्हणतो तुम्हाला झा तुम्हाला. कारण तुम्ही त्या पोलच्या आली कुणाले 17 जण मागचे पुढे डोकून बघायला लागले. नका नाही येऊन करू.
आधीच आपल्यातले डोकं तिथले जण आरक्षण मिळू नये म्हणून. पण ह्या तुमच्या लेकरांना त्यांचाही बंदोबस्त केला, वळवळच बंद केली त्यांची. 29 ऑगस्टला आंतरवालीत लढा सुरू झाला. त्या ठिकाणी आपली आई बहीण सगळं गाव शांततेत आंदोलनाला बसलं होत. 4 महिन्याचे लेकरं मावल्या मांडीवर घेऊन बसले. तुम्हाला ऊन लागा लागलं का? नक्की करा बरोबर, आता कोणाकोणाला लागत नाही. तुम्ही काय आरक्षण घेतले सोडित नाही तिकडे. आता 29 ऑगस्टला हा लढा सुरू झाला आणि माता मावल्या आजी आजोबा सगळे ते आंदोलनात बसले. बसण्याचं कारण सांगतो, शांततेत आंदोलन आहे, कायद्याच्या अधीन राहून आहे. गोरगरीब माणसं बाया बापड्या आजी आजोबा तिथं बसले. काय झालं माहित नाही, सरकारनं अचानक आपल्या आई बहिणीवर प्राणघातक हल्ला केला. त्या हल्ल्यात ए बुलबुल बंद करा ना, अर्ध तर मग तुमच्यातच चाललंय. सरकारनं माता मावल्यांचे डोके फोडले, एका आईच्या डोक्यात 17-17 टाके पडले. सगळं गाव रक्ता भंबाळ केलं. बारीक बारीक लेकर सुद्धा बघितले नाही. एका पोराच्या छातीत 35-35 गोळ्या घुसल्या. आत्ताही लीलावती हॉस्पिटलला मुंबईला ते ऍडमिट आहे. आज सकाळी 2 बांधव आपले पुन्हा संभाजीनगरच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेत. 4 ऑपरेशन झाले तरी छर्याच्या गोळ्या बाहेर निघाणार. ही आमच्यावर अत्याचार का केला? आज त्या बंधूचा दुपारी ऑपरेशन. आम्ही मराठ्यांनी काय पाप केलं की तुम्ही आमच्यावर इतका भयानक हल्ला केला? आम्ही आमच्या लेकरांना आरक्षण मागायचं नाही का? आम्ही आमच्या हक्कात व्यासपीठावर काय कुजबूज चालू रे? आमच्या लेकराला लागणार हक्काचं आरक्षण आम्ही मागायचं नाही का? इतकं शांततेत चाललेलं आंदोलन का चिराडलं याच उत्तर सरकारनं आणखीनही दिलं नाही. त्या आई बहिणीचा फोन आला, डोळे सुद्धा उघडत नव्हते. सगळं डोकं फुटलेलं, अंग रक्तानं सगळं माकलेलं. म्हणे दादा आता रक्त सांडलंय, आता नाही थांबायचं दादा, आता आरक्षणच घ्यायचं. आणि तो लढा शांततेत आजही सुरू आहे, आजही सुरू आहे आणि सुरू राहणार पण आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. आरक्षणच घेऊन हा लढा थांबणार. व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या, व्यवसायाच्या आधारावर सगळ्याला आरक्षण दिले, मराठ्यांना का नाही दिलं? आपल्या अर्ध्या नातभावांना दिलं. विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती म्हणून त्यांना आरक्षण. माझ्याकडे मंत्री आलते, ते मला म्हणले त्यांचा व्यवसाय शेती म्हणून त्यांना दिली. आणि म्हणलं मग आमच्याकडे काय समुद्र आहे का? आम्ही का फाटके आणतो इकडे? नाही म्हणलं मग काय करा? तुम्ही 4 दिवसात आरक्षण द्या म्हणता मराठ्याला, 1 महिन्याचा वेळ द्या. म्हणलं 1 महिन्याचा नाही देऊ शकत आम्ही. त्याच कारण मी सांगतो का देत नाहीत. भारत देशातली मराठ्यांची एक पहिली जात अशी आहे की ती मागास सिद्ध झाली, बाकीच्यांना मागास सिद्ध न करताच आरक्षण दिलं. जी जात मागास सिद्ध झाली तिला ओबीसी प्रवर्गात घेणं
सरकारचं पहिलं क्रम प्राप्त असतं तरी ही मराठ्यांना घेतलं नाही। मराठा समाज मागास सिद्ध आहे, एका दिवसात कायदा पारित होऊ शकतो म्हणून चार दिवस नाही म्हणले ते काय चाललंय का तिकडे तसं काय नाही। मी तिकडे येऊन बी बोलतो तुम्हाला दिसत नसलो तो मी खोशाला हिंडू शकतो ह्याकडे त्याकडेला सगळ्या काय अडचण नाही। आरक्षण समजून घ्या नाही दिसलो नाही दिसलं काय करता दिसून आता बघ दिसलंय तरी आरक्षण नाही मिळालं काय करता दिसून वेळ एक महिन्याचा मागितला आपण दिला नाही। मग त्यांनी सांगितलं आता तुम्हाला आम्हाला टिकणार आरक्षण द्यायचंय तुमच्या मागणीप्रमाणे द्यायचंय आधार घ्यावा लागल। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदाच पारित करायला लागल। जर चार दिवसात कायदा पारित केला आणि तो जर चॅलेंज झाला तर मग काय करायचं म्हणून एक महिन्याचा वेळ द्या। आपण त्यांना एक महिन्याचा वेळ दिला जास्तीचे 10 दिवस दिले 40 दिवस घे पण आता आरक्षणच द्यायचं नाही म्हणायचं नाही। मग लागले कामाला काय मग समिती आणली लागली समिती पळायला समिती कागदपत्र गोळा करायला लागली त्याच्यात मध्ये एक चर्चा झाली म्हणले मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येत नाहीत। मी त्यांना पुन्हा विचारलं का दुसऱ्यांदा विचारलं त्यांनी सांगितलं तुम्हाला ओबीसी आरक्षणात येता येत नाही आणि यायचं असलं तर आम्हाला आधारच घ्यावा लागल मग येता येईल। भावांनो ओबीसींना आरक्षण देण्यासाठी काय आलंय पाठीले काय काही माझ्याकडे नको येऊन देऊ मी मग मागं लागत असतो बरं का। मी आता गप आहे तुम्ही गप झाले म्हणून तुम्ही म्हणले माझ्या मराठाच्या आरक्षणाला विरोध नाही हा मग परत माझ्या नाही लागलं का मग लय कार्यक्रम उलट असतो ना। ओबीसींना आरक्षण देण्यासाठी मंगल कमिशन गठीत केला मंडल कमिशननं ओबीसींना 14% आरक्षण दिलं। ओबीसींची लोकसंख्या 28%। चिठ्ठी अरे मला भी वाटतं चिठ्ठीच अरे मला हे सगळं माहिती तुम्ही टेन्शन घेऊ नका पुढं पुढं आणखीन ती या काही का नसतं मग काहीच मी टप्प्यात येऊन देत असतो टप्प्यात। मंडल कमिशनला ओबीसीला 14% आरक्षण दिलं। मंडल कमिशनला 3 कामं सांगितले एक ओबीसींची यादी तयार करा ओबीसींची जनगणना करा आणि ओबीसींना आरक्षण द्या। मंडळ बाबा त्रास ना कधी उपवार हो ऐ बाळा तू उठून थोडा अलीकडे म्हाताऱ्या माणसाला जागा दी थोडी ही होतील त्यांना बसा जागा पाहिजे म्हाताऱ्या माणसाला कामाचे आहेत भाऊ त्यांना लय अनुभव आहे ते जर उपोषणला बसले तर आरक्षणच मिळत। मंडल कमिशनने जाती सुद्धा मागास सिद्ध केल्या नाही दिलं हरकत नाही देवद्या दिलं तर दिलं। 90 ला ओबीसींना आरक्षण सुरू झालं 14%। 94 ला ते आरक्षण 30% झालं एका रात्रीत 30% झालं म्हणजे लोकसंख्या 60% झाली। भुजबळ साहेब म्हणते आमची 60% लोकसंख्या आहे
त्यांचा म्हणणं आहे आमची 60% लोकसंख्या आहे. बरं तुमच्या मनाने आता फाऊ द्या, 60% तर 60% मोजा मराठ्यांनो आता 60% ओबीसी 34% मराठा किती झाले, एससी एसटी 20% 150% लोकसंख्या असती का साहेब. आमचं खाताचे सोडा, तुमचं मंडळ कमिशनला दिलेलं 14% तुम्ही घ्या. आमच्या लेकरांच्या पाठीवर पाय देऊ नका, आमचे मुर्दे पाडायला तुम्ही जबाबदार बनू नका. आम्ही तुमचा कधी द्वेष केला नाही. माझ्या बापदाद्या मराठ्यानं तुमच्याकडे कधी जात म्हणून बघितलं नाही. तुमचा राजकीय प्रवासात तुमच्या खांद्याला खांदा लावून हा मराठा उभा राहिलाय. मराठ्यांनी तुमची मान कधी खाली होऊ दिली नाही, तुमची प्रतिष्ठा कमी होऊ दिली नाही. तुमच्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी नेत्यांची, मराठ्यांच्या अभिनेत्याची, जेवढे पक्ष आहेत त्यांची सुद्धा 75 वर्षात एकाची ही मान खाली होऊ दिली नाही. माझ्या बाप दादा मराठ्यांना तुमची प्रतिष्ठा वाढवली त्याचं कारण आम्ही तुम्हाला आपलं मानतो म्हणून माझ्या बाप दादाने तुमची 75 वर्षात मान खाली होऊ दिली नाही. आज आमच्या गोरगरिबांच्या पोरावर वेळ आली, तुम्ही आम्हाला आपलं मानायला तयार नाहीत. आम्ही तुम्हाला आपलं मानलं, तुम्ही आम्हाला आपलं मानायला तयार नाहीत. आरक्षण द्यायची वेळ आली, तुम्ही म्हणता मराठ्याला आरक्षण देऊ नको, देऊ नको भाऊ, आरक्षणच घेत असतो सुट्टी नाही. तुम्ही तर जाहीर सांगायला पाहिजे या मराठ्यानं आम्हाला वेळोवेळी साथ दिली, आता उपकार फेडायची वेळ आली. माझ्यावर या मराठा समाजानं खूप उपकार केले, ते उपकार आम्ही फेडू असं म्हणण्याऐवजी तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करता. जाणीव नाही उपकाराची, कधीतरी मराठ्यांची भावना ओळखून घ्या, कधीतरी मराठ्यांच्या वेदना समजून घ्या, कधीतरी या उपकाराची परतफेड करा. नुसता विरोध करायचा म्हणून करू नका. आमचे लोक, आमच्या लोकांना तुम्हाला साथ दिली, आमचं साधं मत हे तुमच्यासह 75 वर्षात जेवढे काय पक्ष झाले आजपर्यंत यांच्या सगळ्याची प्रतिष्ठा आणि मान उंचवण्यासाठी माझ्या मराठ्यांनी काम केलंय. एकदा आता सगळे पक्ष मिळून आणि त्या पक्षातले नेते मिळून एक वेळेस या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांवर उपकार करा आणि त्या आम्ही केलेल्या उपकाराची एकदा तरी परतफेड करा. विरोध काय करता. आणि भुजबळ साहेब म्हणते खाला आमच्यात घुसू नका, खालून घ्या नाही वरून घ्या. कुठून घेतो ते कुठूनच द्या ना, तर खालून द्या ना, तर वरून द्या ना, देतो कुठून. भुजबळ साहेब म्हणते त्यांच्या गावात आलो म्हणून नाही म्हणत, हा तसल्या उलट्या अवलादीचा मी नाही, मी खरं बोलणार आहे. ते काय असेल ते असं मला नाही. पाहुणे आहे कधी मी कधीच उलटा आरोप करत नाही. मी
मी चार दिवस झाले मी भुजबळ साहेबांच्या विरोधात बोलत नाही. त्याचं कारण सांगतो. का बोलत नाही त्याचं कारण सांगतो. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, विसरून जातो बरं का. मग काय कॅम्प्युटर नाही कॅसेट टाकली सुरू आहे. मी मराठ्यांचा त्रास वाचितो, मी मराठ्यांची वेदना वाचतो, पुस्तक वाचित बसत नाही. आता मराठ्यांना काय लागतं याच्यावरती मी काम करतो. चार दिवस झाले त्यांनी पत्रकार बांधवांना सांगितलं महामराठा आरक्षणाला विरोध नाही. म्हणलं बरं झालं, मग तुमचा आपला विषय संपला. आपण बोललो नाही. आज हे नाव घेतलंय फक्त चार दिवसाने ते बी समजून सांगायसाठी घेतलंय. टीका केली नाही. तुम्ही म्हणले मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, मी उठलोच म्हणून समजायचं. तुम्ही मराठ्यांच्या मध्ये बोलायचं नाही, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरुद्ध बोलायचं नाही, आम्ही सुद्धा बोलणार नाही. तुम्ही बोलले मग आपला दान कला अवघड असतो, तुम्ही बघितला ना. मग सुट्टी नाही. उलट माझं असं म्हणणं आहे, आज येवल्यातून मी जाहीर सांगतो, महाराष्ट्रातला मराठा समाज सगळा ऐकतोय, मी जाहीर सांगतो, ओबीसी नेते आणि राज्यातील सगळ्या पक्षाचे नेते आणि विशेष करून भुजबळ साहेबाला सांगतो, साहेब किमान एका गोष्टीचा विचार करा. आमच्या पाच लोकांना तरी किमान तुम्हाला मदत केली असेल, किमान पाच. मान उंचवण्यासाठी, तुमची प्रतिष्ठा उंचवण्यासाठी तुम्ही असं म्हणायला पाहिजे की मी मराठ्यांचा द्वेष करत नाही, मराठ्यांना एकदा उपकार फेडायचा आहे म्हणून, मराठ्यांना आरक्षण द्यावं म्हणून मीच लढायला चालू करतो. तुम्ही लढायला येतच नाही. या कोपऱ्यात आरक्षण आलं का? मग थांबा ना. अरे ब्रेकर फेकर काय चालत नाही भाऊ आपल्या विषयी. त्यांचे ब्रेकर उडून लावले तर तुम्ही तस म्हणायचं सोडून तुमच्यात मराठ्यांविषयी एवढा द्वेष का भरला याचं उत्तरच आम्हाला मिळत नाही भुजबळ साहेब. आम्ही तुम्हाला आज विनंती करून सांगतो, मराठ्यांचे लेकरं तुमच्या नातवाच्या वयात आहेत, त्यांच्या अन्नात माती कालू नका, विष कालू नका भुजबळ साहेब. या लेकरांकडं तुम्ही एकदा तरी मायेनं आणि वेदनेनं बघा यांची वेदना किती आहे. इतका द्वेष तुमच्यात भरलाय की मराठा नाव घेतलं आमच्यात येऊ नका, आमच्यात आले की कमी होईल. त्यांचं उत्तर देऊन टाकतो कमी कसं होत नाही. एक त्यांचं म्हणणं आहे मराठा समाज जर आरक्षणात आला ओबीसी आरक्षणात तर आपलं कमी होईल. बघा बरं का, आता ऊन लागा लागलं बोलू की एक 10 मिनिट राहिले. आणखी 4 तास मी टिकल का? त्यांचं म्हणणं आहे ओबीसी जर मराठा समाज आला तर आपलं कमी होईल. आपण काय म्हणतो, सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कोणी प्रमाणपत्र द्या. ते तिकडून काय बोलते, हे मराठे जर त्याच्यात आले तर आपलं आरक्षण कमी होईल. यांनी काय केलंय, ग्रामीण भागातल्या ओबीसी बांधवाचं मराठा बांधवाचं एकदम चांगलं आहे. आत्ताही त्यांचं म्हणणं आहे द्या मराठ्याला आरक्षण. कितीतरी निवेदन असे, ते म्हणतात आमचे ओबीसीचे नेते फक्त विरोध करतो, आम्ही कुठं करतो. अरे मराठ्याला येऊन म्हणतेस ग्रामीण भागातले ओबीसी बांधव, गोरगरीब मराठ्याला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे.
त्यांना काय सांगा देऊ रुंटी विदून त्यांचे दोन चार जण आहेत आपले दोन चार आहेत आमचे आपले बी नीट धडायचे नाही हे काय म्हणते सर सकट मराठा जर ओबीसीत आला तर मराठ्यां ओबीसीचं आरक्षण कमी होईल आता आपण फरक करू ही किती खोटं बोलून त्या गोरगरीब ओबीसी बांधवांना सांगतात ना हे आपण आता तुम्ही मराठे लोक समजून घ्या ओबीसी आरक्षणात विदर्भातला सगळ्याची सगळा मराठा ओबीसी आरक्षणात गेलाय खानदेशचा मराठा सगळ्याची सगळा ओबीसी आरक्षणात गेला नाशिकचा महसूल पट्टा शेवगाव पासून इंदापूर पर्यंत सगळ्याची सगळा आरक्षणात गेला कोकणचा पठार भाग सगळा आरक्षणात गेला हे ओबीसी बांधवांना खोटं काय सांगतात माहितीये का 5 कोटी मराठे आता येणार आहेत सगळे आत गेलेत भाऊ आम्हीच राहिलो आम्ही तो काय केलं मराठे आत येऊ नका मग कुठे जातो आत नको येऊ तू कवर खातो इतकं दिलं 14% खातो 30% ओबीसी आरक्षण खातो परत ओपन मध्ये येतो ओपन मधून ईडब्ल्यूएस मध्ये येतो तरी म्हणतो मला कमीच पडलं खातो किती भाऊ कमी खा बटाईने वावर दिलं माघारी दे म्हणतो माघारी द्या ना चोरला वावर आमचं पुर तुमच्या नावावर 2 एकरचा 7-12 खाता 5 एकर कवर खाता आता हे जमलेलं विराट रूप आहे ना हे आता आरक्षणात घेणार आहे चोरी फिरी बंद आरक्षणात घेणार कसे आरक्षण देत नाही तुम्ही आम्ही पण बघतो आता आरक्षण देत नाही खाणार किती तुम्ही काहीतरी विचार एकदा तरी केला पाहिजे की मराठा समाज ही तळपतोय आणि मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत भाव हो चर्चा सुरू झाली लागले मंत्रिमंडळाचे लोक यायला आले महिन्याचा वेळ दिला समिती काम करायला लागली समिती हैदराबादला जाती तिथून माघारी मुंबईला येती मुंबई संभाजीनगरला येती परत संभाजीनगर परत हैदराबादला जाती काय करती तिची तिला माहित नुसती हिंडती तिला इमान दिलं एक कणा कण फिरती ती परत म्हणती सापडत काही नाही आणि मग गेल ती काय कागदच सापडाना म्हणती मग मी बोललो म्हणलं तिथं मोळी लिपितलेलं आहे तिथं फारशीतलेलं आहे तिथं उडदूतलेलं आहे वाचणार कोण नेलत गप बसले कोणीच बोला ना 2-4 दिवसांनी बहुतेक अभ्यासक नेले वाचणारे 5000 पुरावे सापडे बांधव 5000 आता कस काय सापडे पहिले नुसती पळत होती आता कसे सापडले आता मी सुरुवातीकडे येतो सुरुवातीला तुम्हाला काय सांगितलं होतं सुरुवातीला असं सांगितलं होतं तुम्हाला कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो आता 5000 पानांचा आधार मिळाला भाऊ आता सरकारनं महाराष्ट्रातल्या मराठ्याला सर सकट कुंडी प्रमाणपत्र द्यायचे वळवळ करायची नाही सरकारचा 30 दिवसाचा काळ 14 तारखेला संपतोय आपण त्याला 10 दिवस बोनस दिलेत 24 ऑक्टोबरला सरकारचे 40 दिवस पूर्ण होते 14 तारखेला आपण अंतरवालीला मराठा समाजाचा कार्यक्रम ठेवलाय तुम्हाला येवला नगरीतील आणि परिसरातील मराठा बांधवांना हात जोडून विनंती करून सांगतो भावा हो
14 तारखेला एकानाही घरी राहायचं नाही, पुरेचे सगळ्याचे सगळे अंतरवाली आले पाहिजे. आपलं एकीचं रूप बघून, आपलं एकीचं विराट रूप बघून सरकारनं राहिलेल्या 4 दिवसात मराठा आरक्षणाच्या जीआर वर सगळ्याचे सगळ्या सह्या केल्या पाहिजेत या ताकदीने. जर तुमच्यामुळं माझ्या समाजाचं कल्याण होणार असलं तर एक दिवस तुम्ही सगळ्यांनी कामा बुडा आणि अंतरवाली लिहा. मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही, मी माझा प्रामाणिकपणा सिद्ध करून तुमच्या समोर दिलाय, कारण मला सरकार फरकायची गरज नाही, कोणाचीच नाही. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवलंय. मी माझ्याकडे एकदा असे आलते, एक शिष्टमंडळ झालं मातंबराच, त्यांचे मातंबर असतील, मला लय उशिरा माहीत झालं. आपल्याला का तसले धंदे माहीत नाहीत, तुमच्या रक्ताचा पोरग आहे, सामान्य शेतकऱ्याच आहे, मराठ्यांशी गद्दारी करणारी अवलाद माझी ना. माझ्याकडे आले, मला म्हणले ती काय जमानाच मिळेल, म्हणलं नाही, म्हणलं कस काय मिळेल जमत नाही, ते म्हणले थोडं कोपऱ्यात चाल, म्हणलं कोपऱ्यात कोपऱ्या फिपऱ्यात मी येत नसतो, म्हणले मग कानात बोलू, म्हणलं मग व्यासपीठात खाली व्हायचं. आजकाल इतकं भयानक आहे, एखाद्या आमदारांनी मंत्र्यांनी जर खांद्याला अटकला ना, लोक बोलत नाही दुसऱ्याची नीट एकामेकाला, आपल्या पाशी अख्खं मंत्रिमंडळ बसून होत. पण या जातीसाठी माझी इंच भर आहे, नियत मी ढळू दिली नाही, इंच भर आहे. म्हणून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही, तुम्ही काळजी करू नका. फक्त 14 तारखेला एकानाही आपण आपल्या गावात थांबायचं ना, सगळ्यांनी अंतरावली लिहायचं. तुम्हाला 2-3 अटी आहेत, कारण मी सुद्धा आट घालून घेतली, मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. तुम्हाला या अटी आहेत. एक, कोणीही उग्र आंदोलन करायचं नाही, जाळपोळ करायची नाही. त्यामुळे गोरगरीब पोरावर केसेस होत्यात, त्यांना शिक्षणात नोकरीत अडचण येते. 2, महाराष्ट्रातल्या एकाही पोरानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. जर पोरच मरायला लागले तर आरक्षण घ्यायचं कोणाला, देता कोणाला, आंदोलन करून उपयोग काय. 3 मुद्दा, अंतरवालीला येताना सगळ्यांनी शांततेत यायचं आणि शांततेत जायचं. आपल्याला पुढच्या 10 दिवसासाठी तो कार्यक्रम घ्यायचा आहे एकजुटीचा. तिथं त्या कार्यक्रमाला कुणी गालबोट लावू द्यायचं नाही, कारण तिथं प्रचंड संख्येनं आपल्या माता मावल्या येणार आहेत. ती कोणाची तरी आई आहे, ती कोणाची तरी बहीण आहे, ती सुरक्षित तिच्या घरापर्यंत गेली पाहिजे, ही संरक्षणाची जबाबदारी आजच तुमच्या खांद्यावर आहे. तुम्हाला स्वतः तिथं स्वयंसेवक म्हणून काम करायचे. मी तुम्हाला जाताना शब्द देतो, हे तुमचं मराठ्यांचं पोरग, मी शेतकऱ्यांचं गरिबांचं पोरग आहे, मला माझ्या मराठा समाजाचे जाणे, त्यांच्या वेदनेची जाणे, त्यांच्या त्रासाची जाणे. आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही, हे तुम्हाला शब्द देतो. मेलो तरी चालल, पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही. आता आपण इतक्या उन्हात थांबलात, आपण खूप वेळ दिलाय, तुमचं कसं कौतुक मानू मला काही कळत नाही, पण मला यायला काय. मग बघा बोललं तेच ना, भुजबळ साहेब बोला, दुसरं काय. आता त्यांच्यावर बोलून उपयोग नाही ना, त्यांनी नाही का म्हणले मी महामराठा आरक्षणा विरोध नाही, दुसरं काय, दुसरं काय नाही. आपण लपून ठेवतोच नसतो, तुम्हाला देऊ का, आपलं काय डोक्यात नाही भाऊ, जे आहे ते आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा सुद्धा मोठा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा सुद्धा. सरकारला मी आज यावल्यातून जाहीरपणानं एक विनंती करतो, कांदा उत्पादक शेतकरी आहे, सगळे उत्पादन जेवढे शेतीचे तेवढे, त्यांना भरघोस मदत करा. राज्यात दुष्काळ पडलाय, शेतकरी वाऱ्यावर सोडू नका, कारण शेतकऱ्यानं तुम्हाला त्या आनंदाच्या गादीवर बसवलंय, तिचा फायदा या गोरगरीब शेतकऱ्याला सुद्धा होऊ द्या. मराठा आरक्षणाच्या बाबत तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. फक्त एकजूट फुटू देऊ नका, आणि एवढ्या वेळेस मराठा समाजाच्या पदरात
की आरक्षणाचा पुण्याचा दान टाकू लागा भावांनो, एकजूट राहू द्या, जय जिजाऊ, जय शिवराय।